नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला झणझणीत असा अग्री कोळी पद्धतीमध्ये कोळंबीचा रस्सा करून दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि कमीत कमी साहित्य वापरून आज आपण हा कोळंबीचा रस्सा इथे बनवणार आहोत. तर आता आपण इथे वेळ न घालवता हा कोळंबीचा रस्सा आहे तो बनवण्यासाठी घेऊयात. हा कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे एक मोठी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली होती. ही कढई छान गरम झाली की मी त्यात 1.5 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला हे तेल आहे ते छान कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. हे तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की मी त्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. ह्या लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या होत्या. तुम्ही कापून घेतल्या तरी देखील चालेल, पण लसूण ठेचून घेतल्याने त्याचा जास्त फ्लेवर बाहेर पडतो. म्हणून शक्य झालं तर लसूण हे ठेचूनच नेहमी वापरा. आता हे लसूण आहे ते आपल्याला तेलावरती हलकासं परतून घ्यायचं आहे. मिनिमम 2 ते 3 मिनटं तरी मी आता हे लसूण आहे ते तेलावरती चांगलं परतून घेते. हे लसूण हलकासं परतत आलेलं आहे. त्यात आपल्याला बाकीचे मसाले टाकून ते देखील तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. इथे मी 1 चमचे धने पावडर, 1 चमचे हळदी पावडर आणि 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुमच्याकडे जो लाल तिखट अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे अग्री मसाल्याचा वापर केलेला आहे. जसं तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते लाल तिखटचा वापर करून घ्या. आता आपल्याला हे मसाले आहेत ते तेलावरती हलके असे परतून घ्यायचे आहेत. आणि मसाले या तेलात मिक्स करून झाले की मी लगेच ह्यात आपली कोळंबी टाकलेली आहे. मी इथे 1/2 किलो जी मोठी खाडीची कोळंबी असते ती वापरलेली आहे. त्याचं मी वरचं साल थोडंसं काढून घेतलेलं होतं. आता ह्यात मी 1/2 कापलेला बटाटा घातलेला आहे. बटाटा इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तरच घाला. पण कोणत्याही काळवणामध्ये किंवा मच्छीच्या रस्स्यामध्ये जर तुम्ही बटाटा टाकाल तर त्याची टेस्ट खूप वेगळी येते, खूप छान लागते. तुम्ही एकदा तरी जरूर ट्राय करा. हा बटाटा घातला की मी ह्यात आता 1 पूर्ण तांबा पाणी घातलेलं आहे. इथे मी जास्त पाणी घातलेलं आहे कारण की ह्यात मी बटाटा वापरलेला आहे जो शिजण्यासाठी थोडा जास्त टाइम लागतो. म्हणून मी इथे पूर्ण 1 तांब्यान पाणी इथे वापरलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून मी ह्याला 15 ते 20 मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजून घेणार आहे. आणि मध्येमध्ये थोडंसं हलवत राहा जेणेकरून ते खालतून करपलं नाही जावं. म्हणून हे आता छान असं मिक्स झालेलं आहे. तुम्हाला नंतर एकदम सुक्कं हवं असेल तर तुम्ही हे पाणी आहे ते पूर्णपणे आटून घेऊ शकता. यावरती आता झाकण देऊन मी ह्याला 15 मिनटे शिजून घेते. आता 15 ते 20 मिनटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकते ह्यातलं जे पाणी होतं ते बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे. आणि आता ह्यात मी कोकमचं पाणी घातलेलं आहे. आपल्याला कोणतीही आंबट वस्तू ह्यात घालायची आहे. तुम्ही कैरी वापरलीत किंवा आंबोशी घातलीत तरी देखील चालेल. आता ह्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ आणि एकदा कोकम घालून झालं की मी पुन्हा ह्याला एकदा मिक्स करून थोडा वेळ शिजून घेणार आहे. आधी मी इथे आपला बटाटा जो शिजला आहे का तो आधी चेक करून घेते. हा बटाटा आपला पूर्णपणे नरम पडलेला आहे, याचा अर्थ आपलं हे काळवण आहे ते ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे. त्यात आता मी सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण घालणार आहे. हे वाटण करण्यासाठी मी सुकं खोबरं होतं ते गॅसवरती भाजून घेतलेलं होतं आणि मग त्याचे मी बारीक असे काप करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं. या वाटणमुळे या जे रस्सा आहे त्याला छान असा घट्टपणा येतो. तुम्ही हे वाटण आहे ते कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या नॉनव्हेजच्या डिशमध्ये ह्या वाटणचा वापर करू शकता. स्पेशली अग्री लोकांमध्ये ह्या वाटणचा खूप उपयोग केला जातो. तुम्ही एकदा तरी जरूर ट्राय करा. आणि हे वाटण तुम्ही मिनिमम 1.5 ते 2 महिना फ्रीजमध्ये आरामात साठवून ठेवू शकता, ते बिलकुलही खराब होत नाही. आता ह्यात मी 1 चमचे गरम मसाला घातलेला आहे. आता आपल्याला पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 मिनटं शिजून घ्यायचं. आता आपला हा कालवण आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, पण आपण गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे याला 1-2 ते 3 मिनटं शिजून घ्यायचं आहे. वरतून मी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मी आता याला 3 ते 4 मिनटं एकदम लो फ्लेमवरती पुन्हा शिजून घेते. आता इथे 3 ते 4 मिनटे झालेली आहेत. अशा प्रकारे हा आपला कोळंबीचा रस्सा आहे तो आता पूर्णपणे रेडी झालेला आहे. मी आता इथे गॅस बंद करून घेते. हा कोळंबीचा रस्सा तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि कोळंबी फ्रायसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. कोळंबी फ्राय आणि भाकरीची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा. अशा प्रकारे हा अग्री कोळी पद्धतीमध्ये कोळंबीचा रस्सा आपला रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असा रंग आलेला आहे. आपला हे कोळंबी आणि बटाटा आहे तो देखील एकदम छान अशा प्रकारे शिजला गेलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्यात बटाट्याऐवजी सुरणाचं काप जरी कोळंबीमध्ये घातले तरी ते देखील खूप चविष्ट लागतात. जसं जसं टाइम होत जातो तसं तसं आपण जे वाटण घातलेलं होतं त्यामुळे ह्या रस्स्याला जास्त घट्टपणा येत जातो. तुम्हाला जर हे थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही ह्यात थोडंसं पाणी घालून एक पुन्हा त्याला थोडीशी उकळी द्या.
म्हणजे ते पुन्हा पातळ असं होईल. हे वाटण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तरच घाला, पण तुम्ही एकदा तरी हे वाटण घालून कालवण करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.